निर्णयाची अंमलबजावणी आपण त्वरित करा. या सामन्यासाठी पंच जायचे बाबूराव ठाकूर आणि हा बाबूराव ठाकूर यांचा जरूर सत्कार करूया, कारण आज पंचांची दिग्गज भूमिका त्यांच्याकडून आपण पाहिलंय. तर नक्कीच त्यांचा देखील आम्ही सत्कार करू इच्छितो, कारण या उष्णतेच्या गर्मीमध्ये पंचांची भूमिका करणे मैदानावर कठीण काम आहे मित्रांनो. 8 ओव्हरपर्यंत मैदानामध्ये थांबून राहणं, प्रत्येक बॉलचा विचार करून निर्णय देणं, प्रत्येक बॉल पाहणं, नो बॉल आहे की नाही, व्हाईट बॉल आहे की नाही, बरेचसे निर्णय पंचांना मैदानामध्ये घ्यावे लागतात. चला तर या ठिकाणी बाबूराव यांच्या या ठिकाणी जरूर स्वागत केलं जाईल. एक वाईस पंच पंच म्हटलं तर या ठिकाणी मायाची उपदारशाल प्रेमाचा प्रती फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी बाबूराव सरांचा या ठिकाणी पंच यांचा सरां यथोचित असा मानसन्मान केला जातोय विकास पाटील सरांच्या माध्यमातून. चला मॅच सुरू करायची आहे. 3 ओव्हरची मॅच आहे ना, 3 ओव्हरची मॅच आहे. 3 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहू शकाल, साई वर्सेस कांबे. साई संघाने कळवे संघांना हरवून या फेरीमध्ये प्रवेश केलाय, तर कांबे संघाने मोहा संघाला हरवून या फेरीमध्ये प्रवेश केलाय. पाहूया दुसऱ्या फेरीतील आणखीन एक सामना. आणि पारगाव संघ देखील विजयी आहे.
तीन ओवरची मॅच पाहूया. सलामीला पाहू शकाल अमित आणि हरी. ही सलामीची जोडगोळी. सलामीचा गोलंदाज साई संघाकडून गजानन मोकल. मुंबई पहिल्या मुंबई जायचं म्हणजे लोकांना कंटाळा यायचा, कारण 4 तास 3 तास किती जातील भरोसा नव्हता, कारण ट्रॅफिक पण असायची, काय काय कारण असायचे. आणि आता अर्धा तासामध्ये मुंबई. पहिला चेंडूचा स्वागत केलंय गोलंदाजाचा षटकाराने. स्वागतमय षटकार पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर उत्तुंग बहादूर असा अमितच्या बॅटमधून आलेला हा शानदार षटकार. सुरुवात षटकाराने झाले. 40+ खेळ आहे की यंग प्लेयरचा खेळ आहे, कारण षटकाराची एवढी आतषबाजी या टे मैदानावर झाली ना, जबरदस्त आतषबाजी प्रत्येक सामन्यामध्ये. हा चेंडू यावेळी थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं, गतीमध्ये व्हेरिएशन, टप्प्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि हाईटमध्ये देखील व्हेरिएशन पाहायला मिळालं. त्याच्यामुळे हा स्ट्रोक खेळू शकला नाही आहे फलंदाज. जर कोणी जेवणाचं शिल्लक असेल तर विनंती करेन आपण जेवून घ्यायचे. जेवून घ्या, कोणा जेवणाचं बाकी असेल तर. यावेळी आणखीन त्याच पद्धतीचा चेंडू, परत त्याच पद्धतीच्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू निर्धाव पद्धतीचा होतोय. षटकार जरूर आला पहिल्या चेंडूवर, परंतु बॅकअप करतोय तो म्हणजे गोलंदाज या दोन चेंडूवर. पहिल्या चेंडूवर मार जरूर खाल्ला, परंतु दोन चेंडूवर निर्धाव पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज होईल अमित. तीन चेंडू खेळलाय, 7 धावा. हा चेंडू ऑफ एसटीच्या बाहेरचा चेंडू, वाईड बॉलचा इशारा येतोय. चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा, दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला फलंदाजापासून गोलंदाजाचा. चेंडू मात्र यावेळी पाहायला मिळाले डॉट. वाईट चेंडू, दोन डॉट चेंडू आल्यानंतर वाईट चेंडू षटकातील आहे. पुन्हा एकदा तोच चेंडू पाहूया. हा चेंडू कनेक्ट झालाय, स्वीप केलाय चेंडू, पाठवलाय डीप स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने 6 धावांकरिता. लॉंगेस्ट बिगेस्ट हा फटका असेल, तब्बल मला वाटते 100 मीटरहून जास्त लांबीचा षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकारनिशी वाढेल, 13 धावसंख्या पाहायला मिळते. दोन षटकार मारले तर अमित याने. 4 चेंडू खेळला, 4 चेंडूमध्ये 12 धावा. 1 धावसंख्या 13 घरामध्ये. चला पुढचा चेंडू लगेच फेकायचा आहे, पाहूया या षटकातील आहे 5वा चेंडू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळी क्षेत्रक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा षटकाराकरिता 6 धावा. बॅक टू बॅक लागोपाठ दुसरा षटकार अमितच्या बॅटमधून. 3 षटकार आलेत आणि वैयक्तिक धावसंख्या 18 आहे, ती म्हणजेच अमित याची, आणि सांघिक स्कोर 19 घरामध्ये. हा चेंडू ऑफ एसटीला आलाय, चेंडू दरम्यान ऑफ साईडला आलाय, दरम्यान शॉर्ट सिलिंग मिड ऑफ ठिकाणी 1 रनकरिता. 1 रनच्या सहाय्याने पाहतोय. पहिली षटक देखील संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 दशकाच्या घरामध्ये धावसंख्या 20 धावसंख्या.
नवीन अलश गोलंदाज गोलंदाज क्रमांक 2 प्रवीण, ज्याने मागच्या मॅचमध्ये मेन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला होता. फक्त 2 धावा दिल्या होत्या, 2 सफलता मिळवल्या होत्या. यावेळी पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. एक जबाबदारीची गोलंदाजी पाहूया. 3 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यामुळे मिडल बॉलर आपण पाहू शकाल प्रवीण दुसरं षटक घेऊन आलाय. षटकातील पाहूया पहिला चेंडू. हा चेंडू डीप पॉइंट कडे मारलाय, फिल्डर नाही त्या ठिकाणी आणि प्रयत्न देखील नसला चेंडू अडवण्यासाठी, कारण चेंडू फास्ट जाईल अनबॉल्स खणखणीत चौकाराकरिता. 4 धावा, बॉल द्यायचा आहे, बॉल मिस झालाय, बॉल द्या. चौकाराच्या साहाय्याने सांगली स्कोर 24 घरामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा काढल्या गेल्या गोलंदाज गजाननच्या गोलंदाजीमध्ये 20 धावा आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात पाहतोय आपण चौकाराच्या साहाय्याने. आम्ही त्याने केले जशी सुरुवात केली होती बॅटिंग करताना षटकाराच्या साहाय्याने, परंतु दुसऱ्या गोलंदाजाला देखील त्यांनी ठरवलंय की मोठं फटका मारण्यासाठी मारणार. चोवीस धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळत. चला पाच आणि सहा अशा प्रकारे क्षेत्ररक्षण ठेवा. 38 सर्कलच्या आतमध्ये 5 फिल्डर असतील आणि 6 बाहेर असतील. यावेळी पाहूया चौकार मारल्यानंतर पुढचा चेंडू कसा टाकणार प्रवीण. हा चेंडू उजव्या स्टंपच्या बाहेरचा चेंडू, एक माइंड ब्लोइंग म्हणावा लागेल हा चेंडू टाकलाय. क्रिकेटमध्ये युक्ती देखील वापरावी लागते. शक्तीपेक्षा जशी युक्ती श्रेष्ठ तसे क्रिकेटमध्ये डावपेच असतात. ते डावपेच आपण ओळखून गोलंदाजी करतो तोच खरा गोलंदाज. हा चेंडू हवेमध्ये आहे, कॅच होईल का पाहूया. दूरवर आहे फिल्डर, वन बॉल चेंडूची पकड करणार, फेकणार तोपर्यंत पाहायला मिळेल 2 धावा. सांगली स्कोर 26 घरामध्ये. विचार केला आत्तापर्यंत चेंडू झालेत 9 आणि 9 चेंडू खेळलाय फलंदाज अमित आणि 9 चेंडूमध्ये 25 धावा त्यांनी केल्यात. सुरेख खेळी, 9 चेंडूमध्ये 25 धावा. मगाशी 8 चेंडूमध्ये 38 धावा केल्या होत्या. यावेळी पाहूया हा चेंडू शॉर्ट सिलिमिटर ठिकाणी. मयूर आहे, सहजासहजी चुकी करणार नाही आहे, कारण मयूर म्हटलं तर सहजासहजी झेल सोडत नाही आहे. अनेक मॅचेस आम्ही पाहिल्या, अनेक मॅचमध्ये दर्जेदार फिल्डिंग करणारा हा खेळाडू आहे तो म्हणजे मयूर मात्रे. विकेट संपादित केले प्रवीण या गोलंदाजाने. आम्ही त्याला अमितची खेळी थांबवले. वन डाउन प्लेयर पाहू शकाल, हरिचंद्र आलाय बॅटिंग बॉलावर. हरिचंद्र मागच्या मॅच मध्ये सामनावीर ठरलेला हा फलंदाज. एका बाजूनी गोलंदाजी करणारा गोलंदाज सामनावीर ठरला होता, तर बॅटिंग बॉलावर आलेला फलंदाज आपण पाहू शकताय तो देखील मागच्या मॅचमध्ये सामनावीर ठरलेला. म्हणजे पाहूया या बॉलचं उत्तर आणि प्रत्युत्तर कसं असेल. दोन्ही दर्जेदार खेळाडू आहेत षटकातील. हा चेंडू फॉलोथ्रोमध्ये कॅच होती, ही कॅच पकडणं फार कठीण असतं. ही टिकिट पाहायला मिळाले. एका बाजूने 8 तर दुसऱ्या बाजूने 20 अशा प्रकारचा प्रसंग पाहायला मिळाला. स्प्रे द्या स्प्रे. चेंडू एवढा फास्ट मारला गेला ना, खरोखर या चेंडूला हात पण घालत नाही कोणी गोलंदाज, कारण
कधी कधी बोट पण खराब करून ठेवतो हा फटका, एवढा फास्ट होतो फटका चेंडू. दोन विकेट या लागोपाठ या ठिकाणी बाद झालेले आहेत. आता मात्र पाहूया शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील प्रवीण यांचा. नवीन आलेला फलंदाज कशा प्रकारे खेळेल भानुदास. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जरा फास्ट केला कारण तीन ओव्हरची मॅच आहे, षटक संपायला पाहिजे होतं. चला बॉल टाका, पंचांनी देखील आपली पॉवर वापरा बिंदास ताकीद देताना. चला या ओव्हर मधील पाहूया शेवटचा चेंडू. हा चेंडू अपेक्षेच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा थोडस लांबवलं हे षटक. एक चेंडूची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल, शेवटचा चेंडू ची वाट पाहावी लागेल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलच्या साह्याने सांगली स्कोर आहे तो 1-27 घरामध्ये. पुन्हा एकदा पाहूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. उजव्या स्टंपवरचा चेंडू दरम्यान एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडाला झेल आणि टिपला गेला झेल. आणखीन एका विकेटला परतीचा रास्ता दाखवलाय प्रवीण याने. मागच्या मॅचमध्ये देखील सलग दोन सफलता प्राप्त केल्या होत्या, या मॅचमध्ये देखील दोन सफलता आणि यावेळी धावा 7 धावा दिल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये 2 धावा देऊन 2 सफलता प्राप्त केल्या होत्या, या मॅचमध्ये पुन्हा एकदा 2 सफलता आणि धावा दिल्या आहेत 7. सुरे गोलंदाजी, आता मात्र जबाबदारी तिसऱ्या गोलंदाजावर आहे. धावा किती देणार, धावा किती काढतील फलंदाज. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल आलेला तो आहे. तिसरं षटक घेऊन आले गोलंदाज गणेश. स्ट्राईक जाईल फलंदाज प्रमोद. चला स्ट्राईक रोटेट करायचे. चला 6 वाजेपर्यंत मॅच खेळायचे आहे, आता 6 नंतर लाईव्ह बंद होणार आहे. 6 वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट केलेला आहे रणजित सराई. 6 वाजेपर्यंत टायमिंग आहे ना, नंतर एक्स्ट्रा भाव, एक्स्ट्रा डबल रेट घ्या. चला पाहूया तिसरे षटक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. षटकार परफेक्ट, षटकार परफेक्ट, षटकार जी सफेद लाईनची रेषा होती त्याच्या पलीकडे परफेक्ट षटकार. 6 धावा गणेशच्या बॉलवर, पहिल्याच बॉलवर षटकार. आत्तापर्यंत 3 षटकारचा विचार करूया. गजाननच्या पहिल्या बॉलवर आलता षटकार, प्रवीणच्या गोलंदाजीवर आलता चौकार आणि आता गणेशच्या पहिल्या बॉलवर आला षटकार. म्हणजे तिन्ही गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर मोठा फटका आलेला आहे. 5 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये अजून किती धावा होतील पाहूया. सामना पाहतोय साई वर्सेस कांबे. हा चेंडू लॉंग ऑफ ठिकाणी गजान आहे. यावेळी संधी असेल रनआउटसाठी आणि फलंदाज होईल रनआउट. परफेक्ट थ्रो, परफेक्ट कलेक्शन, गणेशाला सांगली सफलता मिळते.
प्रमोद खेळाडू रनआउट होतोय. नवीन फलंदाज प्रमोदच्या जागी जाणार. डेबी दास आलाय. चौतीस धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. षटकातील पाहूया पुढचा चेंडू गणेशांचा. हा चेंडू बॅटची इनकट लागून चेंडू शॉर्ट लेग कडे गेलाय. मयूर फील्ड करणार चेंडू. कनेक्शन थोडस खराब झालंय. त्या दरम्यान एक रन पूर्ण होताना आपण पाहतोय. धावसंख्या 35 घरामध्ये. थ्रो परफेक्ट होता, करेक्शन थोडस खराब झालंय. विकेट मिळाले असते रनआउटची दरम्यान. नाही, एक रन प्राप्त केले कांबळी टीमने. सांगिक 35 घरामध्ये स्कोअर. पुढचा चेंडू या षटकातील. हा चेंडू पाहतोय आपण कवर एक्स्ट्रा कवरच्या दिशेने. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. धावेसाठी कॉल, धाव होईल का आणि खतरा धावेला. विकेट फलंदाज झाला रनआउट. अजून दोन चेंडू या षटकातील शिल्लक. स्कोर बुडव धावा पाहू शकाल आपण. 5-5, 37 धावा झाल्यात. 3 ओव्हरची मॅच आहे. स्कोर जर पाहिला ना तर चांगला स्कोर म्हणू शकाय. सन्मानजनक स्कोर आहे. परंतु पाहूया अजून काही चेंडूमध्ये 40+ धावा होतील का. षटकातील पुढचा चेंडू. अख्खू टप्प्याचा चेंडू. गलीच्या दिशेने चेंडू जाईल. पॉईंट डी पॉईंट ठिकाणी. यावेळी अजूनही चेंडूची फेक नाही आहे. चेंडू उचलताना होतो. आणखीन एका धावेला कॉल केला जातो आहे. पाहूया धाव होईल का पूर्ण आणि नाही आहे. यावेळी या धावेला धोका. फलंदाज आणखीन एक रनआउट पाहायला मिळेल या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. 2 धावा ॲड होतील. स्कोर आहे तो 39 घरामध्ये. या षटकातील चेंडूचा विचार केला. एक चेंडू शिल्लक. एका चेंडूवर 40+ धावा होतील का पाहूया. हा चेंडू डॉट झाला तर 40 धावांचं टार्गेट असेल. परंतु पाहूया षटकार षटकार दुहेरी एकेरी कशा प्रकारचा धावा घेतल्या जातील. किती धावांचं टार्गेट रचला जाईल. 40+ असेल की 40 अंडर 40 असेल. शेवटचा चेंडू इनिंग्समधील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. व्हेरिएशन पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये बदलाव केलाय. फटका शेवटचा चेंडू पाहूया. फुलटॉप चेंडू लॉंगच्या दिशेने आलाय. फील्ड केलाय चेंडू. फेकी होईल. दुसऱ्या धावेला कॉल केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होऊ शकेल का. गणेशचा थ्रो परफेक्ट थ्रो आणि या ओव्हरमधील हा चौथा रनआउटचा विकेट पाहायला मिळतोय. आणि या चौथा केलेला रनआउट आहे ना हा फरक फार महत्त्वाचा. परफेक्ट नेमले गेले स्टंप गणेशाने. सांघिक स्कोर झालेला आहे 40 आणि 41 धावा करायच्या आहेत 3 षटकांमध्ये साई संघाला. पाहूया येणारे 3 षटक आणि पुढील समस्या. आमचे सहाय्यक कॉमेंटेटर कुठे आहेत? सुनील गरत कुठे आहेत?
तीन षटकाने 41 धावांची आवश्यकता आहे कांबे टीमला. पाहूया लगभग 13 ते 14 धावा प्रति ओवर पूर्ण करायचे आहेत साई संघाला. सलामीची जोडी पाठवा साई संघ. चला सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. 3:17 झालेले आहेत. 15 ते 20 मिनिटामध्ये इनिंग संपायला पाहिजे. गजानन आणि संदीप सलामीची जोडगोळी पाहायला मिळते साई संघाकडून. पहिल्या मॅचमध्ये देखील याच पद्धतीने सलामीची जोडी उतरली होती आणि तसाच या ठिकाणी निर्णय आहे सलामीचा जोडगोळीचा. वरसे आणि केळवणे चला दोन्ही टीमचे कॅप्टन वरसे जे आहेत उपस्थित. केळवणे संघाचे कॅप्टन या आपण. आणखी एक पहिल्या फेरीचा सामना पाहायला मिळेल वरसे वर्सेस केळवणे. चला फिल्डिंग लावून घ्या कांबे टीम आणि पंचांनी सांगायचं आहे खेळाडूंना की लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहा मैदानावर देखील कोकम ज्यूस गेलेला आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हटलं ना तर हे वैशिष्ट्य असतं दूध कोल्ड्रिंक आणि कोकम सरबत खास या स्पर्धेचं वैशिष्ट्य. केळवणे संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. प्रथमतः या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल आमचे कॅप्टन वरसे टीमचे कॅप्टन यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि मायेचा वस्त्र अलंकार मायेची शॉल देऊन एक सन्मानचिन्ह स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी कॅप्टनचं या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातो आहे. त्याप्रमाणे पाहू शकाल स्क्रीनवर आपण पाहू शकाल रणजित पाटील आणि सहकारी विकास पाटील यांच्या समेत आणखीने केळवणे संघाचे कॅप्टन यांचा देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर या ठिकाणी पाहते केळवणे संघाचे कॅप्टन यांचा देखील स्वागत सन्मान केला जातोय. विकासभाई पाटील यांचे शुभ हस्ते रणजितभाई पाटील यांच्या समवेत केळवणे संघाचे कॅप्टन यांचा या ठिकाणी स्वागत केला जातोय. उत्तरार्धाला सुरुवात होईल. पाहूया उत्तरार्ध असेल 3 षटकाचा आणि रनचा लिमिट आपण पाहू शकाल तर 3 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत 41 धावा. पहिला चेंडू आता यावेळी पाहूया डीप केलेल्या ठिकाणी खेळलेला चेंडू एका रनने या ठिकाणी पाहतोय अकाउंट ओपन केलं जातंय. 2 चेंडूमध्ये आले 1 धाव 40 धावांची अजून आवश्यकता असेल. उर्वरित 16 चेंडू 40 धावा. स्ट्राईकवर पाहू शकाल फलंदाज संदीप गजाननने 1 धावानं अकाउंट ओपन केलंय. तर संदीप किती धावाने ओपन करेल आपला अकाउंट पाहूया. हा चेंडू जबरदस्त चेंडू होता स्टंपच्या लेवलमध्ये टाकलेला चेंडू होता. लेग बायचा इशारा आणि यावेळी 1 रन ॲड केली जाईल सांगी स्कोर 2-4. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 ते 14 धावा आवश्यक आहेत. सुरुवात आहे सिंगल आणि सिंगलने
पुढचा चेंडू, हा चेंडू पातळ पॅडल स्लिप केला जातो, चेंडू डीप निगेटच्या क्षेत्रशाच्या डोक्यावरून जाईल, चेंडू स्वागत करून मस्तकावर दस्तक देऊन या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषच्या बाहेर वन बॉन्स खणखणीत चौकाराकरिता, चार धावा सांगिस्को सहाच्या घरामध्ये, पहिली रन होती बॅटमधून आलेली, दुसरी रन होती बाईकच्या रूपामध्ये आणि तिसरा आपण या बॉलवर पाहतोय, तर चौकाराची धावा चार। धर्मेंद्र आपले षटकातील टाकेल पुढचा चेंडू, पुढची मॅच पाहू शकाल, केलवणे वर्सेस वरोसे, हा चेंडू पाहतो आपण दरम्यान फाइंडेकच्या दिशेने केलेला आहे, क्षेत्रशेत चेंडू अडू शकेल का, नाही मिळत मौका चेंडू अडवण्याचा, मिळेल फलंदाजाला हा चौका, चार धावा सांगी स्कोर एका दशकाच्या घरामध्ये दहा धावा। साई संघ आहे, साई संघ म्हटलं तर बॅटिंग स्ट्रॉंग असणारा हा संघ, चार ते पाच हुकमी फलंदाज आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे या धावा त्यांच्यासाठी महागड्या नसतील, परंतु या धावा जर महागड्या करायच्या असतील ना तर कांबे टीमला गोलंदाजी चांगली करणं आवश्यक असेल। हा चेंडू ओरफिश पद्धतीचा गजाननच्या बॅटमधून आलेला हा बाहुबली षटकार, सहा धावा। दोन चौकार एक षटकार लागवलाय आतापर्यंत गजानन या बॅट्समनने, बारा चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आलंय, दोन ते तीन मोठे फटक्याने मॅचचं स्वरूप बिघडलंय, मगाशी देखील मोहा विरुद्ध झालेली मॅच आपण पाहिली, तिसऱ्या षटकामध्ये सलग सहा चेंडूमध्ये सहा षटकार मारले होते आणि त्या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट झाली होती ती ओर, आणि यावेळी देखील या तीन बॉलवर आलेले तीन मोठे फटके, आता मात्र 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता, प्रत्येक ओवरमध्ये 12.50 धावा। तर या ठिकाणी पाहतोय अंकुशभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहे, प्रथमतः त्यांचा मी या गावदेवी गावठाण टीमकडून त्यांचा हार्दिक स्वागत करतोय, आणि महेंद्र मडवी आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। हरेश आलाय दुसरं षटक घेऊन पाहूया, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 12 चेंडू मध्ये, यावेळी पाहतो आपण फलंदाज चेंडू हुकलाय, हा डॉट चेंडू आहे ना, डॉट ओके, सुरेख चेंडू, कारण चेंडू आतून गेला होता बॅट्समनच्या, गुड डिसिजन पाहायला मिळाला। यावेळी पाहूया पुढचा चेंडू असणार या षटकातील, हा चेंडू परफेक्ट फटका स्ट्रोक दमदार, चेंडू आलाय समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला सहा धावांकरिता, ज्याप्रमाणे गजानन या बॅट्समॅनची बॅट बरसली ना तशाच प्रकारची या ठिकाणी संदीप या फलंदाजाची बॅट या ठिकाणी बरसायला सुरुवात झाली, गजाननला साथ देखील पाहायला मिळते संदीप याची, जबरदस्त ताळमेळ दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळते, पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती त्यांची आणि या मॅचमध्ये देखील चांगली पार्टनरशिप रंगताना आपण पाहतोय। षटकार सहा धाव्याने सांगी स्कोर पाहू शकाल तर 22 घरामध्ये पाहायला मिळते, 8 चेंडूमध्ये 22 धावा काढलेल्या आहेत, 10 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज, 1.90 ची आवश्यकता प्रति बॉल। चला अजून दोन फ्रेश सामने खेळ, कारण 12 संघ आपल्याला खेळवायचे आहेत, 12 संघ आज खेळवले जाणार आहेत। यावेळी पाहूया पुढचा चेंडू, समोर खेळलेला चेंडू लॉंग ऑफ लॉंगच्या दरम्यान चेंडू उचलला जाईल,
त्या दरम्यान एक रन क्रीजमध्ये सुरक्षित आहे. प्रॉपिन क्रीजमध्ये फलंदाज एका दावीची वाढ होईल. एका दावीने सांगली स्कोर पाहू शकाल 23 घरामध्ये. 3 चेंडू संपले गेले त्या षटकातील. 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 18 धावा. प्रत्येक बॉलमध्ये दुहेरी धाव, कमीत कमी दुहेरी धाव आवश्यक आहे. गजानन आहे त्याच्यामुळे काही डाऊट नसणार. त्याप्रमाणे संदीप देखील चांगली बॅटिंग करतो आहे त्याच्यामुळे जास्त टेन्शन नसेल साई संघाला. परंतु पाहूया यावेळी डीप फायनलीकडे खेळलेला स्टोक थ्रो येता येता 2 धावा देखील पूर्ण पाहायला मिळत आहेत. 2 धावा वाढतील सांगली स्कोर 25 घरामध्ये आणि समीकरण आता 2 धावीच्या कमी अंतराने होईल. 8 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 16 धावा. प्रत्येक बॉलमध्ये 2 आवश्यकता आहे ना, तशाच प्रकारच्या धावा काढल्या जात आहेत. हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु काय आहे मैदानाच्या आतमध्ये पकडले गेले क्षेत्ररक्षक. हरेशच्या माध्यमातून ही पकडली गेलेली कॅच, जबरदस्त कॅच. विकेट आवश्यक होती, ऐनवेळी मिळालेली विकेट. ती पण विकेट कोणाची तर गजानन. ज्या गजानन मॅचच्या मॅचमध्ये चांगली बहारदार केली, बॅटिंग केली होती, या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स. 7 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी, त्याची खेळी या ठिकाणी थांबवलेली आहे. नवीन फलंदाज गेलाय वन डाऊन प्लेअर म्हणून राजेंद्र. तर समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळेल. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. मगाशी 8 चेंडू 16 होत्या, परत विकेट गेल्यानंतर आता बॉल ठिकाणी कमी झाला आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. हा खेळून काढलेला स्टोक ऑफ डीप ठिकाणी फिल्डर आहे अमित. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत पाहतो ते फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावीच्या वाढीने सांगली स्कोर पुढे सरेल 27 घरामध्ये. चेंडूचा विचार केला, चेंडू शिल्लक राहिले शेवटचे 6 आणि 14 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी कृष्णा गरत यांचं आगमन पाहायला मिळतंय. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी प्रथमतः शब्दसुमनामने आपलं हार्दिक मनाच्या अंतकरणाने स्वागत करतोय. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. तसेच महेंद्र मडवी हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या गावठाण टीमच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आज संडे आहे, दुपार 17 झाल्यानंतर भरपूर प्रमाणात अतिथी येतील, मान्यवर व्यक्ती येतील, प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतील. लग्नसराई सीझन आहे, कोणाचं सकाळपुढा असेल काही ठिकाणी, काही ठिकाणी लग्न देखील असतील, त्याच्यामुळे थोडासा प्रेक्षक वर्ग जरूर कमी पाहायला मिळेल. परंतु नंतर या ठिकाणी प्रेक्षक वर्ग वाढला जाईल. हरिशाले या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू धावा करायचे आहेत 14. 6 चेंडूमध्ये 14 धावा रोखायचे आहेत त्या म्हणजे कांबे टीमला. हा चेंडू खणून काढला जातो, चेंडू लॉंग कोकॉर्नरच्या दरम्यान चेंडू फील केला जाईल. कॅप्टनच्या माध्यमातून थ्रो झालाय त्या दरम्यान पाहतोय तर धावा पूर्ण केल्यात या स्टोकवर. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा पाहूया. 5-12 सुरेख बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड किपिंग म्हणावं लागेल, जबरदस्त किपिंग. अपील देखील मैदानावर पाहायला मिळाला नाहीये, आपल्याला मिळणार नाहीये. हंपर डिसिजन फायनल डिसिजन. जरी 2 कॅमेरे असले तरी आम्ही ती सोय ठेवलेली नाही.
नाही नॉट आउट, पाय त्याने उचलत नव्हता. जबरदस्त डिसिजन पाहायला मिळालं आहे. यावेळी पाहूया षटकातील पुढचा चेंडू. पुढे ससून मारण्याचा प्रयत्न. आत्ता मात्र फलंदाज एसटीची तिथ्या बाद होईल. मगाशी प्रयत्न होता, परंतु त्यावेळी पाय त्याचे पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित होते. आत्ता मात्र पुढे ऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये किपर धोनी स्टाईलने या ठिकाणी आउट केले फलंदाज संदीप या फलंदाजाला. एक षटकार मारला होता संदीप याने, दुहेरी धाव केली होती, एक सिंगल धाव. आता समीकरणामध्ये बदल होईल. नवीन देखील फलंदाज येईल, नौखा फलंदाज येईल आणि बॉल आणि समीकरण पाहिलं तर तीन चेंडू आणि बारा धावा, म्हणजे तीन चौकार सलग चौकार मारावं लागतील. तीन आणि दोन षटकार दोन चेंडूमध्ये मारावं लागतील हे समीकरण आहे. तीन चेंडू बारा धावा. आत्ता मात्र जवळ आलेली मॅच या ठिकाणी हातातून जाईल का, अशा प्रकारचं चित्र साई संघाकडे निर्माण झालं आहे. कारण तीन चेंडू शिल्लक आहेत आणि बारा धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडूमध्ये अकरा धावांची आवश्यकता होती, परंतु आता समीकरण विकेट गेल्यानंतर काही बॉलवर कमी धावा आल्यानंतर हे समीकरण शिल्लक आहे. तीन चेंडू बारा धावा. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. कीपर फार हुशार आहे, कीपिंगचे खरोखर दाद देऊ शक खरोखर कौतुक करावं लागेल कीपर याचं. परंतु बाबूराव व बाबूराव ठाकूर हुशार पंच आहेत, एक टॅलेंट आहे पंच. तुम्ही किती अपील करा, परंतु जो काय निर्णय आहे ना तोच निर्णय देणार. तीन चेंडू अकरा धावा. समीर पुढे मारण्याचा प्रयत्न समीर याचा. पुन्हा एकदा एसटीची तिरत्या बाद झाला. आणखीन एक फलंदाज साई संघाचा. आत्ता मात्र या मॅचमध्ये वर्चस्व कोणाचं पाहायला मिळतंय, ते वर्चस्व आहे कांबे संघाचं. कारण आत्तापर्यंत दोन सफलता मिळवल्या गेल्या एसटीची तिरूपामध्ये गोलंदाजाने. पाहिला तर अगोदरचे झालेले चार चेंडू, चार चेंडूमध्ये एक वाईट देखील चेंडू पडला होता, परंतु इतर चेंडूवर दुहेरीने एकरी धाव काढण्यात आली. याचा परिणाम आपण पाहू शकाल तर शेवटचे राहिलेले चेंडू दोन आणि अकरा धावांची आवश्यकता. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे तुम्हाला दोन षटकारच मारावे लागतील. एका चेंडूवर षटकार राहिलेल्या पाच धावा, या पाच धावे देखील तुम्हाला षटकार मारावा लागेल. मयूर आलाय या ठिकाणी बॅटिंग बॉलावर. मयूरमध्ये क्षमता आहे षटकार मारण्याची. बऱ्याचशा मॅचमध्ये आम्ही त्यांचे षटकार पाहिलेले आहेत, तसेच षटकार मारावे लागतील आपला संघ जिंकण्यासाठी. यावेळी पहा सफलवून जाण्याचा प्रयत्न झाला. फलन पाहिला आपण तर ऑफ एसटीच्या बाहेर चेंडू पास झाला, व्हाईट लाईनच्या बाहेर व्हाईट बॉल. आता शेवटचे दोन चेंडू, दहा धावांची आवश्यकता, एक चौकार एक षटकारची आवश्यकता. या चेंडूवर मोठा फटका यायला पाहिजे. या चेंडूवर येते का चौकार की दुहेरी धाव. कदाचित दोन धावा पूर्ण झाल्या असत्या, या दोन धावा घ्यायला पाहिजे होत्या, परंतु घेतल्या नाही आहेत. आता मात्र एक चेंडू आणि विजयासाठी नऊ धावांची आवश्यकता. एक चेंडू नऊ धावा. एक चेंडू नऊ धावा. षटकार जरी बसला तरी काही फरक नाही पडणार नाही कांबे टीमला. यावेळी स्टोक खेळलाय सहा धावांकरिता, तब्बल एकूण तीन दावेच्या फरकाने साई संघ या ठिकाणी हरलेला आहे. तर या तीन दावा तुम्ही कुठे काढल्या नाही हाच तुम्हाला यावेळी विचार करावा लागेल. या लास्टच्या ओव्हरचा जर विचार केला ना तर गुड बॉलिंग केले मित्र म्हणेन. फक्त अकरा धावांचा टार्गेट होता. तर या ठिकाणी मी विनंती करेन कृष्णा ग्रह यांना की आमचा तुम्ही मान सन्मान स्वीकारायचा आहे. विनंती करेन आपण या ठिकाणी यायचं आहे. रणजितभाई पाटील यांच्या शुभहस्ते, मायेची प्रेमाची आणि या स्पर्धेच्या गुणवत्तेचं मायेची उबदार शाल.
एक वस्त्र